कांद्याचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आणि कुठल्याही रोगाला बळी न पडणारे एकमेव कांदा बियाणे म्हणजे स्वराज समृद्धी कांदा बियाणे वाण। तर आजच खरेदी करा। मोबाईल नंबर 94 22 84 23 17 तसेच 77 55 94 00 19 नाशिक। बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आज सकाळी आडगाव येथील मिरचीवाडा समोर जो अपघात झाला त्या अपघातामध्ये एकूण आतापर्यंत 12 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे। सोबतच आपण आता नाशिक शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये आहोत। या ठिकाणी हे जळीत कक्ष आहे। या ठिकाणी आपण जर बघाल तर या ठिकाणी सर्व आजूबाजूला त्या बसमधील जखमी व्यक्ती या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयामार्फत या ठिकाणी उपचार सुरू आहेत। त्या बसमधील एक प्रवासी आहे ज्याच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। एखाद्या अपघात झाला तरी कसं आहे याची आपण माहिती घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। दादा, अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। काय एकंदरीत घटना घडली होती, तुम्ही जेव्हा बसून येते तेव्हा काय घडलं होतं? नक्की सर, मी कॅबिन मध्ये होतो, नाशिकला पोहोचलो होती गाडी। तोपर्यंत म्हटलं सगळ्यांना जागा नव्हती, तिथं मदत नि गेलो म्हणून झोपले होतो मी। मदत झोपी येते ना, आता आतमध्ये गाडी आता समोरून कंटेनर आलं काम आहे ना, त्या टाकीवर धडक मारली गाडी ने। स्पीड मध्ये होती गाडी पण डायरेक्ट समोरून ट्रक आलं नंतर धडक झाली दोघांची पण। आणि ट्रॅव्हल्सला आग कधी लागली होती? धडक मारलेलं आग लागली होती। आणि जेव्हा आग लागली आगीची सुरुवात पूर्वी होती की नक्की मागून होती? आगीची सुरुवात ना मागून होती। तुम्ही बस मधून कसे बाहेर पडाल? मी उडी मारत काच फोडलो, मी काचाचा काच फोडलो गाडीचा उडी मारून। एकंदरीत बस मध्ये किती प्रवासी असेल काय अंदाज सांगता येईल? अंदाज प्रवास 30-40 बस मध्ये प्रवास। तुम्ही बस मध्ये कुठून बसलो होता? दिग्रस मध्ये। दिग्रस मध्ये? आणि तुम्हाला कुठं जायचं होतं? मला इथं मुंबईला। एकंदरीत अशी एक माहिती मिळते की यवतमाळहून बस निघाली होती आणि ती बस मुंबईला जाणार होती, परंतु ती बसला नाशिक मध्ये अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी एकंदरीत 12 प्रवाशांना आपला जीव गमावला आला। आता आपण शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर इथं त्या बसमधील काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, जो सकाळी अपघात झाला तेव्हा अपघाताची एकंदरीत परिस्थिती काय होती आणि नक्की अपघात कसा झाला? अपघात म्हणजे आम्ही सकाळी झोपेतच होतो, नाशिक आलं म्हणून कंडक्टर नाशिक ओरडत होता, तेवढ्यात लोक उठतच होते आणि जसं म्हणजे ऍक्सिडेंट झालं एकदम स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि आग लागली। बस मधून स्वतःला कसं वाचवलं? बस मधनं जसं आग लागली तसं म्हणून उठलो मी, माझ्या दोन्ही मुलांना घेतलं, साईडच्या खिडकीवर आलो, खिडकी फोडली मी, मी पहिले उतरलो, त्याच्यानंतर दोन्ही मुलांना खाली उतरवलं आणि नंतर मिसेसला खाली घेतलं। एकूण आपण आपल्या कुटुंबातील 4 व्यक्ती प्रवास होते, एकंदरीत बसमध्ये किती लोक होते काय सांगतात? 50 लोक असतील। शासनाच्या नियमानुसार 30 ते 35 प्रवाशांनाच त्या बसमध्ये परवानगी आहे, परंतु एकंदरीत बसमध्ये अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक होत होती आणि यामुळे तो अपघात झाला। त्या अपघातामध्ये इतर काही नागरिकांमध्ये प्रवाशांना आपला जीव गमावला आलेला आहे। या ठिकाणी अजून एक व्यक्ती आहे जो या प्रवासामध्ये जखमी झालेला आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू, ज्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे। खरं तर ही भयंकर अशी घटना आहे। या घटनेमध्ये अजून आतापर्यंत 12 व्यक्तींचा निष्पाप जीव गेल्याची प्राथमिक माहिती मिळते। दादा, आपल्याला हाताला लागलेले डोक्याला लागले, एकंदरीत हा अपघात कसा घडला काय सांगतील? घडला म्हणजे कसा त्याची काही माहिती नाही आहे, मी झोपून होतो त्यावेळेस, जेव्हा उठून पाहिला तर असा प्रसंग, पूर्ण गाडी वगैरे घेतली वरून उतरलो आणि प्रवासाला वाचवण्याचा प्रयत्न केला। एकंदरीत काही प्रवाशांना वाचवलं अशी प्राथमिक माहिती मिळते। आपण किती प्रवाशांना वाचवलं? मी तर किती वाचवलं ते तर माहित नाही, आता ते मोजून कसं सांगा। खूप छान काम केलं दादा, जर बघितलं गेलं तर यांना खूप मोठी अशी दुखापत झालेली, पण एवढ्या दुखापतीत देखील त्यांनी काही प्रवाशांना वाचवलेलं आहे, तर ती खूप अभिमानास्पद बाब आहे। अशा वेळेस इतर प्रवाशांना देखील तिथल्या स्थानिक नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बसला जी आग लागली होती त्या आगमुळे काही प्रवाशांना आत्मने म्हणजे स्थानिक नागरिकांना आत्मने पोहोचता येत नव्हतं, परंतु ही जी लागलेली आग होती ती भीषण परिस्थिती बघितली तर ती बस अक्षरशः जळून खाक झालेली आहे।
जो ट्रक जो होता माल वाहतूक होता त्याची डिझेलची टँक ही पूर्णपणे फुटलेली होती। अतिरिक्त लोड त्या टँक मध्ये ट्रक मध्ये होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक मत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र ध्वनीसाठी सहकारी मित्र प्रकाश बाबू सरपंच सुनील वेल्लार नाशिक। सोबतच काही वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जखमी प्रवाशांना भेट दिली आणि त्यामध्ये त्यांनी या जखमी व्यक्तींना मदतीचं आश्वासन दिलं आहे। नक्की काय मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला ते सुद्धा आपण जाणून घेऊ। दादा मुख्यमंत्री साहेब मग अशी येऊन गेले, त्यांनी काही आपल्याला मदत जाहीर केली का? आम्हाला तब्येतीचं विचारलं, बाकीच्या लोकांना बोलले असतील तर मला तिकडचा आवाज नाही येणार ना, इकडे तिकडे बोलले असतील कदाचित। मला तर एवढं तब्येत कशी आहे एवढं विचारलं आणि तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना जे जखमी असतील त्यांना 2 लाखाची मदत आणि जे मदत झालेली असेल अशा प्रवाशांना 5 लाखाची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे। सोबतच माझे सहकारी मित्र प्रकाश बागुल यांनी देखील ज्या अपघातामध्ये एका दामोदर नामक तरुणाने ज्या प्रवाशांना वाचवलं त्या प्रवाशांशी संवाद आले, ते जाऊया प्रकाश बागुल यांच्याकडे। आज सकाळी नाशिक शहरामध्ये नांदूर नाका या ठिकाणी ही बस दुर्घटना झाली आणि जे जखमी प्रवासी आहेत ते आता नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे। हेच त्या ताई दिसत आहेत आणि छोटे छोटे 2 बालकं दिसत आहेत, ते आपला जीव मुठीत धरून त्यांनी आपला प्राण त्या ठिकाणाहून वाचवलेला आहे। आपण ज्यांनी त्यांचे प्राण वाचवले त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत आणि त्यांना नक्की विचारणार आहोत का नक्की तुम्ही आपल्या जीवाची परवा करून परवा न करता या 2 बालकांचा आपल्या त्या महिलेचा जीव वाचवलेला आहे। दादा खरं तर दुःखद अशी घटना आहे घडलेली आहे आणि त्यामध्ये तू त्यांच्या 2 बालकांचा जीव वाचवलेला आहे, कसं बघतो त्याच्याकडे आणि काय सांगशील? मी आहे ना वाशिमवरून, आहे ना मुंबईला जात होतो, तर हे काय की यांना नाशिकमध्ये समोरून म्हणजे ट्रक आलाय आणि गाडीला ठोस मारली आणि डायरेक्ट जाळ आला, जाळ लागला तर सगळीकडनं जाळ लागला आहे। तर मग आम्हाला सुचले म्हणजे बाहेर आता आलं नाही कारण की गेट बंद होता, तर आम्ही मग खिडकीच्या बाहेर खिडकीतून मी उडी मारली आणि अजून मला जवळपासच्या लोकांनी बी लय मदत केली, त्यांचं नाव मला माहिती नाही, तर मग त्यांनी बी मला काढू लागलं आणि मी बी काढली। जी घटना घडली त्यावेळेस म्हणजे तुम्ही झोपलेले होते का जागे होते, काय सांगशील? झोपलेले होते, सर्व प्रवासी झोपलेले होते। हा सर्व प्रवासी झोपलेले होते, एक आहे की ऍक्सिडेंट झाला मग तर 2 टायर फुटले सगळ्याला जाग आली। निश्चितच त्यांनी जीवाची परवा लावून असं आपल्या बहिणीला आणि भाच्यांना त्यांनी वाचवलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व जे प्रवासी असतील ते पूर्णपणे जखमी अवस्थेत झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ह्याच त्या ताई आहेत आणि हे 2 बालक आहेत। खरं तर दैव बलवत्तर म्हणूनच प्राण वाचले असं पण म्हणता येईल आणि काहींना जवळजवळ 10 ते 12 पुढं हा आकडा मृतांचा झालेला आहे। काही वेळेपूर्वी इथंच मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि सगळ्यांची विचारपूस केली। अजून काही अपडेट जाणून घेण्यासाठी बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र।